नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये इफेक्ट ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन रेट ऑफ SN1 अँड SN2 रिएक्शन, म्हणजे न्यूक्लियोफाइलचा SN1 आणि SN2 रिएक्शनच्या रेटवर काय परिणाम होतो ते बघणार आहोत, बरोबर आहे? सो टायटल काय आपल्या लेक्चरचा, इफेक्ट ऑफ न्यूक्लियोफाइल. मित्रांनो, SN1 रिएक्शन म्हणजे काय बघा. SN1 रिएक्शन, SN1 म्हणजे काय? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिएक्शन. युनिमॉलिक्युलर म्हणजे काय? या रिएक्शनचा रेट, या रिएक्शनचा रेट फक्त एकाच मॉलिक्युलर डिपेंड आहे, आणि तो मॉलिक्युल आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. आपण जर व्यवस्थित बघितलं तर SN1 मध्ये रिएक्शनचा रेट फक्त कशावर डिपेंड आहे? सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. न्यूक्लियोफाइलचा काही याच्यात संबंध आहे का? मग न्यूक्लियोफाइल बदलला, म्हणजे गुड न्यूक्लियोफाइल असेल किंवा बॅड न्यूक्लियोफाइल असेल, तरी SN1 रिएक्शनच्या रेटवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. का होत नाही? SN1 रिएक्शन म्हणजे काय? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिएक्शन. या रिएक्शनमध्ये रिएक्शनचा रेट फक्त कोणाशी प्रपोर्शनल आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. देअरफोर रेट इज इक्वल टू काय? K1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. आपण जर व्यवस्थित बघितलं तर ह्या कोणत्याच इक्वेशनमध्ये न्यूक्लियोफाइल दिसतोय आपल्याला, म्हणून आपण काय म्हटलंय? न्यूक्लियोफाइल इज नॉट इन्वॉल्व इन स्लो रेट डिटरमाइनिंग स्टेप. न्यूक्लियोफाइल रेट डिटरमाइनिंग स्टेपमध्ये नाही आहे, त्यामुळे न्यूक्लियोफाइल बदलला तरी रिएक्शनचा रेटवर काय परिणाम होणार आहे का? तर नाही. म्हणून आपण काय लिहिलं या ठिकाणी? सो न्यूक्लियोफाइल डज नॉट अफेक्ट द रेट ऑफ SN1 रिएक्शन. आता आपण बघूयात SN2 रिएक्शन. SN2 रिएक्शनमध्ये रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड आहे? SN2 रिएक्शनमध्ये रिएक्शनचा रेट दोन मॉलिक्युल्सवर डिपेंड आहे. कोणकोणते ते मॉलिक्युल्स आहेत? सबस्ट्रेट आणि न्यूक्लियोफाइल. किती मॉलिक्युल्स झाले? दोन मॉलिक्युल. पण याला आपण कोणती रिएक्शन म्हणतोय? SN2 रिएक्शन. मित्रांनो, न्यूक्लियोफाइल रेट डिटरमाइनिंग स्टेपमध्ये इन्वॉल्व आहे. So as you can see that nucleophile is involved in slow rate determining step. मग न्यूक्लियोफाइल जर आपण बदलला तर SN2 रिएक्शनचा रेट बदलतो. सो आपण म्हणून काय म्हणतो? चेंज इन न्यूक्लियोफाइल विल अल्टर द रेट ऑफ SN2 रिएक्शन. गुड न्यूक्लियोफाइल असेल रिएक्शनचा रेट फास्ट होईल. कोणत्या? SN2 रिएक्शनचा. बॅड न्यूक्लियोफाइल किंवा पुअर न्यूक्लियोफाइल असेल तर रिएक्शनचा रेट स्लो होणार. हे काय होत आहे? कारण की न्यूक्लियोफाइल इन्व्हॉल्व आहे कशामध्ये? स्लो रेट डिटरमाइनिंग स्टेप. कुठल्या मेकॅनिझमच्या? SN2 रिएक्शनच्या. ओके, सो इफेक्ट ऑफ न्यूक्लियोफाइल आपल्याला कोणत्या मेकॅनिझममध्ये दिसून येतो? तर SN2 मेकॅनिझममध्ये दिसून येतो. ठीक आहे, मग आता हे झालं न्यूक्लियोफाइल कोणतं मेकॅनिझम अफेक्ट करतो. मित्रांनो, दोन टर्म्स आहेत. एक पहिली टर्म आहे न्यूक्लियोफिलिसिटी आणि दुसरी टर्म आहे बेसिसिटी. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते बघू. कोणकोणते दिसतात आपल्याला? न्यूक्लियोफिलिसिटी आणि बेसिसिटी. मग न्यूक्लियोफिलिसिटी म्हणजे काय? दोघांमध्ये इलेक्ट्रॉन डोनेट केले जात आहेत. मित्रांनो, न्यूक्लियोफिलिसिटीमध्ये पण इलेक्ट्रॉनची पेअर डोनेशन होते, बेसिसिटीमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट होते. पण न्यूक्लियोफिलिसिटीमध्ये डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन पेअर होते टू कार्बन ऍटम. पण न्यूक्लियोफिलिसिटी म्हणजे काय? न्यूक्लियोफिलिसिटी काय म्हणजे? डोनेशन. कोणाचं डोनेशन होतंय? इलेक्ट्रॉन पेअर्स. कुठे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केले जाते? कार्बन ऍटमवर. तर बेसिसिटी मध्ये काय होते बघूया. बेसिसिटी मध्ये काय होतंय? डोनेशन होतंय कशाच? इलेक्ट्रॉन पेअरच. फक्त कोणाला डोनेट केलं जाते? इथे H+ ऍटमचं. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण जर बघितलं SN2 रिएक्शनमध्ये न्यूक्लियोफाइल फ्रंट साईडने अटॅक करतो का? नाही. कोणत्या बाजूने अटॅक करतो? बॅक साईडने. फ्रंट साईडने अटॅक का करू शकत नाही? कारण की जो लिव्हिंग ग्रुप आहे त्याची साईज जास्त असते, बल्की आहे, त्यामुळे फ्रंट साईडने अटॅक करायचा प्रयत्न केला तर त्याला काय निर्माण होतं? स्टेरिक इंटरॅक्शन निर्माण होते. म्हणून तो कुठून अटॅक करतो? बॅक साईडने. म्हणून आपण काय लिहू शकतो? न्यूक्लियोफिलिसिटी इज अफेक्टेड बाय स्टेरिक इंटरॅक्शन्स, वेअर ॲज बेसिसिटी रिमेन्स अनअफेक्टेड बाय स्टेरिक इंटरॅक्शन्स. न्यूक्लियोफिलिसिटी इज गेट अफेक्टेड बाय स्टेरिक फॅक्टर, वेअर ॲज बेसिसिटी रिमेन्स अनअफेक्टेड बाय स्टेरिक फॅक्टर.
जरा दुसरा डिफरन्स कशा म्हणला, न्यूक्लिफिलिसिटी आणि बेसिसिटी म्हणला. ओके, तिसरा फरक आहे न्यूक्लिफिलिसिटी ही इट इज गव्हर्न बाय कायनेटिक फॅक्टर. न्यूक्लिफिलिसिटी कशाने गव्हर्न केली जाते, कायनेटिक फॅक्टरने, आणि बेसिसिटी कशाने गव्हर्न केली जाते, तर थर्मोडायनिक फॅक्टरने. सो दीज आर द थ्री बेसिक डिफरन्सेस बिटवीन न्यूक्लिफिलिसिटी अँड बेसिसिटी. आता आपल्याला बघायचं आहे क्रायटेरिया फॉर बीइंग अ गुड न्यूक्लिफायर, म्हणजे गुड न्यूक्लिफायर होण्यासाठी कोणकोणत्या एलिजिबल कंडिशन्स आहेत. न्यूक्लिफाईलची डेफिनेशन काय, द स्पेसिस द निगेटिव्हली चार्ज स्पेसिस हॅव्हिंग निगेटिव्हली चार्ज किंवा ज्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण काय म्हणत असतो, न्यूक्लिफायर. बघा OH मायनस आणि H2. जर न्यूक्लिफायरची डेफिनेशन जर आपण बघितली, द स्पेसिस विच कंटेन्स निगेटिव्ह चार्ज ऑर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्याला आपण काय म्हणणार आहे, न्यूक्लिफायर. मग आता OH मायनस आणि H2O हे दोघं पण काय आहे, न्यूक्लिफाईल आहेत. मग या दोघांपैकी स्ट्रॉंग न्यूक्लिफाईल कोणतं, तर एक लक्षात घ्या, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो हा जो न्यूक्लिफाईल याला आपण काय म्हणणार, काय म्हणतो, चार्ज्ड न्यूक्लिफाईल. आणि हा कुठला आहे, कुठला आहे, तर न्यूट्रल न्यूक्लिफाईल. याला न्यूट्रल काय म्हणतोय, कारण की त्याच्यावर आपल्याला कुठला प्रकारचा चार्ज असतो का, निगेटिव्ह चार्ज दिसत नाही. मग ज्याच्यावर चार्ज असतो तो स्ट्रॉंग न्यूक्लिफाईल असतो. ज्याच्यावर चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, तो कसा आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिफाईल. सो आपण काय उल्लेख केला इथं, निगेटिव्हली चार्ज्ड स्पेसिस आर मोर न्यूक्लिफिलिक दॅन न्यूट्रल स्पेसिस. ओके, म्हणून या दोघांच्या पेअरमध्ये कोण जास्त इलेक्ट्रोफिलिक, कोण जास्त न्यूक्लिफिलिक आहे, तर OH मायनस. आता अजून एक एक्झाम्पल घेऊयात, NH2 मायनस आणि NH3. ठीक आहे, हा चार्ज न्यूक्लिफाईल आणि हा कोणता आहे, न्यूट्रल न्यूक्लिफाईल. मग आता वरच्या डिस्कशननुसार कुठला जास्त न्यूक्लिफिलिक असेल, NH2 मायनस. ओके, सो पहिला क्रायटेरिया काय, मग चांगला न्यूक्लिफाईल होण्यासाठी त्याच्यावर काय आवश्यक आहे, चार्ज आवश्यक आहे. सो चार्ज्ड न्यूक्लिफाईल आर मोर न्यूक्लिफिलिक दॅन द न्यूट्रल न्यूक्लिफाईल, दॅन द चार्जेस ऑफ न्यूट्रल न्यूक्लिफाईल. ओके, आता सेकंड कंडिशन बघूया मित्रांनो. पिरियोडिक टेबल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्या व्हर्टिकल लाईन्स असतात, उभ्या रेषा असतात, त्यांना आपण काय म्हणत असतो, ग्रुप्स म्हणत असतो. आणि ज्या आडव्या रेषा आहेत, हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, त्यांना आपण काय म्हणत असतो, पिरियड्स म्हणत असतो. ठीक आहे, मग आता आपण एक पिरियडचं एक्झाम्पल घेऊया. बघा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय, 6. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8. आणि क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9. हे एकाच पिरियडमध्ये आहे. ओके, आता समजा नायट्रोजनचा न्यूक्लिफाईल आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो. ओके, हे 3 न्यूक्लिफाईल घेतले, या NH2 मायनस मध्ये अटॅकिंग ॲटम कोणता आहे, नायट्रोजन, इथं इथं ऑक्सिजन, आणि इथं कोणता आहे, फ्लोरिन. हे सगळे जे अटॅकिंग ॲटम आहेत ते एकाच ग्रुपमध्ये आहे. कोणत्या ग्रुपमध्ये, एकाच ग्रुपमध्ये आहे. मग ह्या तिघांमध्ये जास्त न्यूक्लिफिलिक कोण, मित्रांनो आपल्याला SOBSCला बघितलं आहे आपण, आपण लेफ्टपासून राईटकडे गेलं तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन सहसा इझी देण्याची प्रवृत्ती कशी होत जाते, कमी होत जाते. म्हणजे नायट्रोजनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण, ऑक्सिजन. ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतो का, सहजासहजी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणार नाही. त्यामुळे हा काय झाला, वीक न्यूक्लिफाईल झाला, कोणापेक्षा, NH2पेक्षा. म्हणून या दोघांमध्ये जास्त न्यूक्लिफिलिक कोणता आहे, तर NH2 मायनस. या दोघांमध्ये कम्पेअर केलं तर या दोघांमध्ये जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण, फ्लोरिन. त्यामुळे फ्लोरिन सहजासहज इलेक्ट्रॉन देणार नाही, कोणापेक्षा, OH म्हणून. म्हणून या दोघांपेक्षा जास्त न्यूक्लिफिलिक कोण, तर हा. मग काही वेळा आपण म्हणता, इफ डोनेटिंग ॲटम बिलॉंग्स टू द सेम पिरियड, इथं जे डोनेटिंग ॲटम आहे, या NH2 मध्ये डोनेटिंग ॲटम कोणता आहे, नायट्रोजन. OH मायनस मध्ये डोनेटिंग ॲटम कुठला आहे, ऑक्सिजन. आणि याच्यात कोणता आहे, फ्लोरिन. आणि ते सगळे कशात आहेत, एकाच पिरियडमध्ये बिलॉंग करतात. देन न्यूक्लिफिलिसिटी डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट, म्हणजे लेफ्ट टू राईट न्यूक्लिफिलिसिटी काय होते, कमी होत जाते. याच्या मागचं कारण काय, इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाढत जाते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली त्यामुळे इलेक्ट्रॉन डोनेशनचं प्रमाण कसं होऊन जाणार आहे,
कमी होणार. सो इन अ पीरियड फ्रॉम लेफ्ट टू राइट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस अँड न्यूक्लिफिलिसिटी डिक्रीजेस. आता पिरियड्समध्ये बघितलं, आता ग्रुप्समध्ये काय ट्रेंड आहे ते आपण बघूया. हॅलोजन्स आपल्याला माहिती आहे, हे सगळे एकाच ग्रुपमध्ये आहे, एकाच रेषेमध्ये, एकाच लाईनमध्ये आहे. आता यांच्या संदर्भात जर आपण न्यूक्लिफिलिसिटीचा ट्रेंड करायचा प्रयत्न केला तर टॉप टू बॉटम न्यूक्लिफिलिसिटी काय होते, इन्क्रीज होते. कशामुळे असेल, बघा फ्लोरिनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, ॲटॉमिक नंबर किती फ्लोरिनचा 9, त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत 9 इलेक्ट्रॉन, आणि आयोडीनचा ॲटॉमिक नंबर किती 53, त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत 53 इलेक्ट्रॉन्स आहेत. जेवढे इलेक्ट्रॉनची संख्या वाढेल तेवढे नंबर ऑफ शेल्स वाढत जाणार. सपोज हा आपला फ्लोरिन आणि त्याचा हा न्यूक्लियस, त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत 9, आणि हा आपला आहे आयोडीन, त्याचा न्यूक्लियस, त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत 53. जेवढी साईज वाढत जाणार तेवढा न्यूक्लियसचा आउटर इलेक्ट्रॉनवरचा जो होल्ड आहे, आउटर इलेक्ट्रॉनवरचा जो प्रभाव आहे तो कसा होऊन जाणार आहे, कमी होऊन जाणार. आणि एकदा न्यूक्लियसचा बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरचा प्रभाव कमी झाला तर ते इझिली आपण काय करू शकतो, डोनेट करू शकतो. इथे कसं होणार का, छोटा परिवार आहे, न्यूक्लियसचा इलेक्ट्रॉनवरचा होल्ड कसा आहे जास्त आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन इझिली देता येणार नाही. म्हणून हा काय झाला, लेस न्यूक्लिफाईड. पण आयोडीन ॲटॉमिक नंबर किती 53, साईज वाढली त्यामुळे न्यूक्लियसचा आउटर इलेक्ट्रॉनवरचा होल्ड कसा झाला, कमी झाला. एकदा होल्ड कमी झाला की ते इलेक्ट्रॉन आपण कार्बनला किंवा हायड्रोजनला काय करू शकतो, इझिली डोनेट करू शकतो. म्हणून आयोडीन हा काय झाला तुमचा, काय झाला तुमचा गुड न्यूक्लिफाईड. सो इन ए ग्रुप टॉप टू बॉटम न्यूक्लिफिलिसिटी इन्क्रीजेस. वाय? बिकॉज साईज इन्क्रीजेस, होल्ड ऑफ न्यूक्लियस ओवर आउटर इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. ओके, हे झाले डी क्रायटेरिया. ही काय कन्सेप्ट आहे ते बघण्या अगोदर आपण बघूया दोन न्यूक्लिफाईडचे एक्झाम्पल दिसतात इथे. कोणकोणते आहेत? OH- आणि दुसरा कोणता आहे NH2-. इथं अटॅक कोणा थ्रू होतोय, फक्त आणि फक्त कोणा थ्रू होतोय, ऑक्सिजन. इथं कोणा थ्रू होतोय, नायट्रोजन. इथं हायड्रोजन थ्रू अटॅक होतोय का, नाही. मग हे जे न्यूक्लिफाईड आहेत त्यांना आपण म्हणणार काय, म्हणणार रेग्युलर न्यूक्लिफाईड. पण मित्रांनो, असे काही न्यूक्लिफाईड आहेत ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त अटॅकिंग स्पेसिस आहेत. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया सायनाइड, आणि दुसरा कोणता आहे नायट्रो ग्रुप. मित्रांनो, हे जे दोन ग्रुप आहेत इथे अटॅक कार्बन वरून वर होऊ शकतो आणि नायट्रोजन बरोबर, नायट्रोजन पण सुद्धा न्यूक्लिफिलिक अटॅक करू शकतो. मग ज्या न्यूक्लिफाईडमध्ये एकापेक्षा जास्त अटॅकिंग स्पेसिस असतात त्यांना आपण काय म्हणणार आहेत, मग ॲम्बिडंट न्यूक्लिफाईड. पहिल्या जे रेग्युलर न्यूक्लिफाईड होते त्याच्यामध्ये फक्त अटॅकिंग ॲटम कोणता होता, एकच होता. इथे कोणता आहे ऑक्सिजन, इथं कोणता आहे नायट्रोजन. पण हे जे एक्झाम्पल आहे सायनाइड असेल, नायट्रो ग्रुप असेल, तिथं आपण कार्बन थ्रू पण अटॅक करू शकतो, नायट्रोजन थ्रू पण अटॅक करू शकतो. किती अटॅकिंग ॲटम झाले, 2. दुसरं एक्झाम्पल नायट्रो ग्रुप, म्हणजे नायट्रोजन पण सुद्धा अटॅक करू शकतो आणि कशाने अटॅक करू शकतोय, ऑक्सिजनवरून सुद्धा अटॅक करू शकतो. किती अटॅकिंग स्पेसिस झाल्या, 2. मग ज्या अटॅकिंग न्यूक्लिफाईडमध्ये दोन अटॅकिंग ग्रुप असतात त्यांना आपण काय म्हणणार आहे, ॲम्बिडंट न्यूक्लिफाईड म्हणणार. एक एक्झाम्पल बघायला म्हणणार, डेफिनेशन काय आहे, द न्यूक्लिफाईड विच कंटेन्स मोर दॅन वन अटॅकिंग ॲटम, सच न्यूक्लिफाईड्स आर कॉल्ड ॲज ॲम्बिडंट न्यूक्लिफाईड. बघा एक्झाम्पल, सबसेट काय घेतला आहे, अल्किल हॅलाइड. या अल्किल हॅलाइडवर आपण एक्झाम्पल बघतो ॲम्बिडंट न्यूक्लिफाईडचा. सबसेट काय घेतला आहे, RX. त्याच्यावर आपण कोणता न्यूक्लिफाईड घेतो, NaCl. त्याचा आयनायझेशन कसं होणार, Na+ आणि Cn-. न्यूक्लिफाईड कोणता येतो आपला, Cn-. एक्स ग्रुप सबस्टिट्यूट होतो, कोणत्या मेकॅनिझम फॉलो करतोय, SN2, आणि आपल्याला काय प्रॉडक्ट येतोय, RC BA, म्हणजे काय, अल्किल सायनाइड. इथं न्यूक्लिफिलिक अटॅक कोणा थ्रू झालेला आहे, कार्बन थ्रू झालेला आहे. सबसेट परत तोच घेतला, फक्त NaCl ऐवजी काय घेतले आपण, AgCl. परत याचं आयोनायझेशन Ag+ आणि Cn-. न्यूक्लिफाईड कोणता इथं, Cn-. फक्त इथं जो अटॅक आहे तो अटॅक कोणा थ्रू होतोय, नायट्रोजन. बघा, आर
ला कोण अटॅच झालेला आहे, नायट्रोजन. काय मिळालं आहे, अल्किल आयसोसायनेट. अटॅक कोणातून झाला आहे, नायट्रोजन. दोघं ठिकाणी न्यूक्लिफायर कोणता होता, सायनाइडस होता. पहिल्यामध्ये अटॅक कोणा थ्रू झाला, कार्बन थ्रू. दुसऱ्यामध्ये कोणा थ्रू झाला आहे, नायट्रोजन थ्रू. अटॅकिंग ॲटम स्पेसेस किती झाले, दोन. मागचे जे एक्झाम्पल आहेत न्यूक्लिफायरचे त्याला आपण काय म्हणत असतो, ॲबिटंट न्यूक्लिफायर. अजून दुसरं एक्झाम्पल कुठलं आहे त्याचं, एलो टू ग्रुप. म्हणजे अटॅक नायट्रोजन थ्रू पण होऊ शकतो आणि ऑक्सिजन थ्रू होऊ शकतो. ठीक आहे, सो दॅट्स ऑल फॉर ॲम्बिटंट न्यूक्लिफायर.